छावणी सुभाषपेठ येथील गणेश मंदिरासमोरील लोखंडाचे खांब काढावेत अशी स्थानिकांची मागणी आहे. या खांबांमुळे धार्मिक कार्यक्रमात अडथळा येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. छावणी बाजार तळाजवळ सुभाषपेठ गणपती मंदिर आहे. दर गुरुवारी इथं भक्तांची गर्दी होत असते, तसंच वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन इथं केलं जातं. छावणी परिषदेच्या वतीनं वाहतुकीच्या दृष्टीनं इथं लोखंडाचे खांब रोवण्यात आले आहेत. मोठी चारचाकी वाहनं इथून जाऊ नयेत यासाठी ही सोय करण्यात आली असली तरी या खांबांचा अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मंदिरात धार्मिक कार्यक्रम असताना मंडप टाकण्यात अडथळा येत असल्याचंही यावेळी नागरिकांनी सांगितलं. हे 7 महिन्यापासून सतत लढत आहोत. या 3 पाईप सुभाषपेठ गणेश मंदिरच्या समोर 3 पाईप हे टाकलेले आहेत. छावणी परिषदाकडून अवैधरित्याने टाकलेले आहेत आणि त्या बाबतीत आम्ही CO साहेबांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे, तरी पण ते कानाडोळा करत आहेत. आमचं इतकं आहे की लवकरात लवकर भक्तांना खूप त्रास होत आहेत, यामुळे आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर कृपया हे पाईप, तिन्ही लोखंडाचे पाईप छावणी गणेश मंदिर, सुभाषपेठ गणेश मंदिर समोरील काढण्यात यावे अशी मी नमन. गुरुवार के दिन जे ट्रॅफिक हो जाती उससे ॲक्सिडेंट के बहुत डर रहे थे. और ये जे गॅप है ना, बहुत छोटा छोटा गॅप है, कार वगैरे जा नहीं सकती, आ नहीं सकती, प्रॉब्लम हो जाता. और फिर आरती के टाइम पे बच्चे कच्चे छोटे छोटे आते जाते, ट्रॉफिक आते रहती, उसमें एक्सीडेंट होने का बहुत सा डर रहता. और ये पुल की सही देखा जाए तो कोई ज़रूरत ही नहीं है, ये आउट ऑफ उसमें लगाना चाहिए.